बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका वृंदा दिवाण लिखित कथा आरसा कमलाकर देशपांडे रोजच्या सवयीनुसार पेपर वाचत होते ठळक बातम्यावरून त्यांची नजर फिरत होती काही फोटोही छापलेले होते कुणाचा देहांत झाल्याचा फोटो कुणाला पुरस्कार मिळाल्याचा दिल्लीतल्या मंत्र्याचा कार्यक्रमातला फोटो आतील पानावर एक बातमी आणि फोटोवर कमलाकर देशपांडेंची नजर गेली अगोदर त्यांनी बातमी वाचली बातमी वाचता वाचता फोटोवर नजर गेली कुठल्या तरी समारंभातला बक्षीस वितरणाचा तो फोटो होता स्टेजवरची इतर माणसं स्टेजच्या मध्यभागी टेबल त्यावरचा मोठा फ्लॉवर पॉट उजव्या हाताला माईक त्यासमोर कार्यक्रमाचं संचालन करणारा आणि टेबलाजवळ उभं राहून बक्षीस देणारी मान्यवर व्यक्ती आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्तीच कमलाकर देशपांडेंना ती बातमी फोटो फोटोतील इतर स्टेजवरची माणसं ह्यात मुळीच रस नव्हता त्यांना रस होता तो तो त्या प्रमुख पाहुण्यात कुठंतरी आपण हा चेहरा पाहिलाय तो आपल्या परिचयाचा आहे असं त्यांना वाटत गेलं नजर चौकस झाली मन आतुर ते त्या फोटोखालची नावं वाचू लागली आणि मग एका नावापाशी येऊन थांबले थांबलेच तो थोडासा अस्पष्ट वाटणारा फोटो त्यांनी बारकावे निशी निहाळला आणि त्यांची खात्रीच पटली हो हाच तो हाच आपला वर्गमित्र भार्गव गणपुले गणपुलेचा शंकाच नाही खात्री पडताच मनाचं समाधान झालं आणि ते एका सात्विक आनंदात पाहत राहिले चिंब चिंब झाले मनावरून मधली तीस पस्तीस वर्ष झरझर निघून गेली कितीतरी पाणी वाहून गेलं आणि ते थेट पाचवीच्या वर्गात पोहोचले त्यांना त्यांची शाळा आठवली वर्गातील इतर सवंगडी आठवले भावे मास्तर आठवले जोशी मास्तर आठवले आणि आणि इतरही काय काय आठवतच गेलं खेळ शाळा शाळेचा परिसर शाळेच्या परिसरातील चिंचेची झाडं वडाचं मोठं झाड त्याची घंधाट छाया त्यात हातपाय पसरून पुस्तक उश्याला घेऊन पहुडलेली रिकाम्या तासातील मुलं किंवा कोणी खेळाचा तास बुडवून घेत असलेली विश्रांती त्यांचं नाव दुसऱ्या दिवशी सरांना कोणीतरी सांगणं आणि मग मारा मार्या बुक्का बुकी पाठलाग पुन्हा भेटणं पुन्हा मैत्री एक तुकडा जगण्यातला वर्गातल्या साठ मुलात एक मुलगा मात्र एकदम वेगळा होता तो ह्याच वर्षी शाळा बदलून हैदराबादून आलेला मोठ्या शहरातून त्याचे वडील कलेक्टर होते गावाच्या थोडेसं बाहेर त्यांचा बंगला होता सरकारी सरकारनं त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना राहायला दिलेला तो शाळेत यायचा तो गाडीतून स्वच्छ युनिफॉर्म घालून पायात बूट मोजे इस्त्री केलेले कपडे बुटांना चकचकीत पॉलिश कधीमधी तो टाही लावायचा हिंदी मिश्रित मराठी बोलायचा त्याच्या बोलण्यात एक हेल होता तिकडच्या भाषेचा तो त्याला नाही पण इथल्या त्याच्या वर्गातील मुलांना जाणवायचा तो शाळा सुरू होता होता यायचा त्याच्या हातात घड्याळ होतं छान भांग पाडलेला असायचा नीट केस वळवलेले असायचे तो आला तो आला म्हणत वर्गातील मुलं त्याच्याकडे बघायची बघतच राहायची पण कुणी त्याच्याशी सुरुवातीला तर ते बोलत नव्हतं तो इतरांना वेगळा निराळाच वाटायचा थोडा वरच्या घरातला पण त्यांच्यातला असा नाही तो पहिल्या भागावर बसायचा शेजारच्या मुलांपासून थोडं अंतर ठेवून भारीच्या दप्तरांतून वह्या पुस्तकं काढायचा नीटपणे सरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा वहीत काहीतरी भराभरा उतरून घ्यायचा सर्वांनाच तो जरा कुतूहलाचाच विषय वाटायचा मुलं त्याच्याकडे बघून अपसात कुजबुजायची पण त्याच्याशी बोलत नसत की सलगी करीत नसत वर्गातील इतर मुलं थोडीशी तालुका स्तरावरची गावडळ बेशिस्त आणि अस्वच्छही मुख्य म्हणजे नीटनेटकी नाहीतच हे दोघांनाही जाणवत असावंच शाळेत यायचं तासाना बसायचं अभ्यास लक्ष देऊन करायचा होमवर्क उतरवून घ्यायचं आणि शाळा संपली की शिस्तीत दप्तर उचलून बूट वाजवत तो वर्गा बाहेर पडायचा पटांगणातून तो बाहेर पडला की त्याची गाडी समोर उभी असेच तो त्या दिशेने भराभरा पावलं उचलून जायचा गाडीत जाऊन बसला की गाडीचं दार लावलं जायचं आणि गाडी सुरू मुलं त्याच्या वर्गातली आणि इतरही घोळका करून रोज हे सर्व बघत राहायचे वल्लभनं एके दिवशी त्याचा रुबाब त्याची शान बघून हसत पण थोडं मत्सरानं म्हटलं होतं काश मै भार्गव होता तो मुझे भी हे सब मिलता आपल्या मनातलंच वल्लभनं बोलून दाखवलं असं काहीतरी मुलांना वाटलं होतं सर्वजण वल्लभला टाळ्या देऊन हसले होते तेव्हा बहुत खूप म्हणाले होते कमलाकर देशपांड्यांना वाटलं भार्गव हा आपल्या वर्गातला असूनही आपला नव्हताच एखाद्या मित्राविषयी वाटावं ती भावना मनात नव्हतीच त्याच्याबद्दल पाण्यात राहूनही तो पाण्यापासून दूर होता कमलपत्रासम मुलं त्याच्याकडे बघायची पण तो कधी कुणाकडे बघत नसायचा त्याला कुणाशी मैत्रीसुद्धा करावीशी वाटली नाही त्याचं सर्वांना नवल वाटायचं सर्वांना त्यानं एक पायरी खाली उतरून आपल्याशी मैत्री करावी बोलावं असं मनोमन वाटायचं पण कुणाच्या अशा वाटण्याला तो फारशी भीक घालत नसायचा धीट होत मध्येच कुणी विचारलं झाला तुझा अभ्यास तर तो शांतपणे म्हणायचा हो आणि मग गप्प व्हायचा त्यात त्याच्याकडून कधी बोलणं वाढवलं नाही की इतर मित्रांसारख्या मुलात मित्रात मिसळून त्यानं कधी अगळपगळ गप्पाही मारल्या नाहीत मित्राच्या खांद्यावर रेलून चालूनही घेतलं नाही त्याच्या वर्गातील मुलांना एकाच वेळी त्याच्याविषयी काही वाटतही होतं आणि नव्हतंही पण त्याच्यात त्या त्या आणि इतर मुलात एक अंतर होतं जाणवणारं असं त्या वर्षी वर्गात त्याचा सर्व परीक्षात पहिला नंबर राहिला वर्गात मास्तर भावे म्हणालेही होते भार्गव हा तुमच्या वर्गातलाच काय शाळेतलाही आदर्श आहे त्याला सर्व परीक्षात नव्वद टक्केच्यावरच मार्क्स आहेत असे विद्यार्थी बुद्धिमान असतात स्वाभिमानी असतात आदर्श असतात आणि शाळेची शान ही भावे मास्तरांनी तर स्वतःच्या शर्टचं पेन काढून भर वर्गात त्याला बक्षीस दिलं होतं हे माझ्यातर्फे तुला बक्षीस म्हणून वर्गातल्या मुलांनी टाळ्या पिटून त्याचं स्वागत केलेलं होतं बऱ्याच जणांनी त्या दिवशी त्याच्याशी थोडं धीट होत अभिनंदन अभिनंदन म्हणत हस्तांदोलन केलेलं होतं सर्वात अगोदर कमलाकर देशपांडे केलं होतं त्याचं अभिनंदन मनातील सर्व त्याच्याबद्दलची असूया द्वेष राग आणि मत्सर बाजूला सारून त्यानंही हस्तांदोलन करून हसून घेतलेलं होतं आजही तो प्रसंग कमलाकर देशपांड्यांना मनोमन आठवला त्या प्रसंगाच्या तसल्या आठवानं त्यांच्या अंगावर शहारा उठला डोळ्यांच्या कडा पानावल्या ते पेपरची घडी घालत स्वतःशीच अस्पष्टपणे पुटपुटले अरे तू असाच अद्वितीय निघणार हे शाळेला कळलेलं होतं आणि तुझ्या वर्गातील मागच्या बाकावर बसल्या तुझ्या मित्रांनाही हे असं न घडलं तरच नवल ते हसले त्यांच्या मनातून हसण्याचा आवाज त्यांची बायको शालीनी हिच्या कानावर पडला त्यांच्यासाठी दुसऱ्यांदा चहा करून आणणाऱ्या तिच्या लक्षात त्यांचं हसणं येऊन तिनं सहजच विचारलं का हसतायत काही विशेष बातमी पेपरात विशेष अगं विशेषच आहे बैस इथं हा हा फोटो बघ ही बातमी वाच हा तो बक्षीस वाटणारा माणूस आहे ना अगं तो माझा क्लासमेट आहे वर्गमित्र ते खुशीनं हसले शालिनीनं दिलेला चहा बशीत ओतून पित राहिले मध्ये चहा पिणं थांबून म्हणाले हा होताच तसा हुशार त्या वर्षीच्या सर्व परीक्षा त्याचा पहिला नंबर तेव्हा तीस वर्षांपूर्वी ह्याला नव्वद टक्के मार्क्स असायचे सर म्हणालेच होते असे विद्यार्थी शाळेचे नाव काढतात पण तुमच्या बोलण्यात त्या मित्राचा कधी उल्लेख आला नाही तुमचे परशुराम सदाशिव नारायण पद्माकर हेच मित्र मला माहीत आहेत त्या सर्वांना हे माहीत आहेत तिने आश्चर्यानं विचारलं म्हणजे काय हा आम्हा सर्वांचाच वर्गमित्र होता दीड वर्षांसाठी त्याच्या वडिलांनी बदलीचा प्रयत्न केला आणि पुढच्या वर्षी तो गेला इतका हुशार मुलगा तालुक्याच्या शाळेला कसा पेलणार पण दीड वर्षांचा सहवास पुढं पुढं थोडा मोकळा झाला बोलायचा आमच्याशी पण बेतान बेतानच बेता त्याचे वडील आमच्या वडिलांसारखे भिक्षुकी करीत नव्हते तो कलेक्टरचा मुलगा होता ते खेदानं हसले शालिनी बशीत कप ठेवत म्हणाली तेव्हाच असा आकडू होता आता का ओळख दाखवणार इतक्या दिवसांनी मला शंकाच आहे ती कप बशी घेऊन कामाच्या ओढीनं गेलीही तिथून कमलाकर देशपांड्यानं मात्र वाटलं त्याला भेटायचंच ह्या खेपेला पुण्याला अतुलकडे गेलं की त्याची भेट घ्यायचीच सहज पत्ता मिळेल इतक्या मोठ्या माणसाचा पत्ता तर रिक्षावाल्यांनाही माहीत असणार तो काय आमच्यासारखा आहे का, का? जनता बँकेतला कारकून त्याला भेटायचं त्याला सर्व सांगायचं त्याला आठवत नसलं तर सर्व तपशिलानं सांगायचं तू असा असा दीड वर्ष लातूरच्या शाळेत होतास तेव्हा पण परशुराम नारायण सदाशिव सर्वांची नावं द्यायची वर्णनं करायची इतका हुशार तो त्याला का नाही आठवणार तेही मित्रांची नावं होणार नाही मित्रांचं स्मरण विचार करता करता त्यांना पद्माकर कुलकर्णी आठवला चारच वर्षांपूर्वी कॅन्सरनं गेलेला आपल्या वयाचा वर्गमित्र गावमित्र सरळ साधा आपण बरं की आपलं काम बरं कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही खाली मान घालून नशिबी असेल तसं आयुष्य जगत राहणारा पण त्याला ऐन पन्नाशीत कॅन्सरनं गाठलं पानावरून हाताला धरून उठवावं जबरीनं तसं मृत्यूनं त्याला खेचून आजाराचं निमित्त करून नेलं कमलाकर देशपांडेंना तेव्हा फार फार वाईट वाटलं होतं माणूस कसा असह्य होऊन जातो मृत्यू पुढं हे त्याने अनुभवलं पोरगी लग्नाला आलेली मुलगा शिकत असलेला छोटी दोन कच्छी बच्छी आणि हा बायकोला संसारला हवा होता तेव्हाच गेला घरावरचं छप्परच उडून जावं तसं त्याच्या बायकोला झालं होतं ते त्यानं ते आठवून गेलं पद्माकरच्या जाण्यानं त्याने आत्ताही उसाचा टाकला आत्ताही त्यांच्या मनात आलं भेट झाली भार्गवची तर पद्माकर कुलकर्णींचं नाव काढायचं त्याच्या कॉमला फायनलला असल्या मुलाला तुझ्या अधिकारानं कुठंतरी चिकटवून देता आलं तर बघ असं सुचवायचं पद्माकरच्या सुशांतसाठी तर भार्गवची भेट घेणं महत्वाचं असं त्यांना वाटलं त्यांचं डगमगणारं मन त्याला त्यांनी समजावलं अरे वर्गमित्रच आहे विस्मरण झालंच त्याला काही गोष्टींची तर आठवण द्यायची साखळी मैत्रीची अखंड ठेवायला हवी माणसाच्या हातात तेवढंच असतं कधी एखादा पद्माकर सारखा दुवा निखळून पडेल माहीत नसतं कुणालाही खुद्द त्याला आणि त्याच्या घरच्यांच्या बरोबर मित्रांनाही स्नेहींना नातलगांनाही ते हळहळत राहिले मृत्यू कधी अचानक खंजीर खुपसून तुमचा प्राण हिसकावून घेईल ते काळालाही माहीत नसतं तिथं माणसांना जाणीव होणं किती अविश्वासाचं आणि अज्ञानाचं ते आता पुण्याला कधी जायचं जायचं तर किती दिवस अतुलकडे राहायचं आणि भार्गवचा पत्ता काढायचा एक नाही दोन भेटीत चार भेटीत आणि त्याला भेटायचंच त्याने असा निश्चय केला आणि ते झटकन जागेवरून उठले त्यांना भार्गवच्या नुसत्या भेटीच्या कल्पनेनेही तर तरतरीत वाटलं कामातून शालिनीचा हात थोडा निवांत झाला की त्याने तिला सांगितलं तू येणार पुण्याला दोघं मिळून जाऊन भेटून येऊ भार्गवला तुझीही ओळख होऊन जाईल त्याच्या बायकोशी अशा ओळखी आपल्याजवळ असणं महत्त्वाचं असतं कधी कुठं त्यांचा उपयोग होईल माहीत नसतं शालिनी दमल्या स्वरात म्हणाली तुम्ही अतुलकडे जाल तेव्हा अगोदर भेटून या बघा एकंदरीत राग रंग मी येईन पुन्हा केव्हा तरी तुम्हीच इतक्या दिवसांनी भेटताय तुम्हीच भेटता तुम्ही अगोदर मोकळे व्हा त्यांच्याशी मग मी येईन तसं तुम्हाला त्यांना भेटावंसं वाटणार वाटणं रास्त आहे मित्रच ते तुमचे इतक्या वरच्या पोस्टवरचा माणूस म्हणजे शालिनी अंदाज घेत थांबली पुढं बोलू की नको असं वाटून का तुझ्या मनात का शंका आली कशाची अग तू कितीही मोठ्या पोस्टवर असला केवढा मोठा असला तरी मित्राला भेटायला नकार देईल अशक्य ते रागानं शालिनीकडे बघू लागले तिला तर हसूच फुटलं ते दाबत ती म्हणाली तसं म्हणत नाही मी पण नारायणराव सदाशिवराव यांच्या कुटुंबाशी आहे तशी घसट कुठे आहे त्या अर्थानं म्हटलं मी आलं का लक्षात ती सावरून घेत म्हणाली कमलाकर देशपांडे गालात हसले ते खुशीत असले की खांदे उडवत बोलत तसेच खांदे उडवत म्हणाले एकदा अतुल आणि ज्योतीलाही नेणार आहे त्याच्याकडे ते, ते कशाला मुलांना अवघडायला होतं तुमचे संबंध तुमच्यापर्यंत आणि हो दोघांना वेळ तर हवा अगोदरच दोघांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी तुम्ही म्हणून बघा आग्रह करू नका तिनं आडपडदा न ठेवता स्वतःचं मत मांडलं कमलाकर देशपांडे म्हणाले अतुललाही कळून येईल आपल्या बाबांचे मित्र कसे आहेत त्यालाही कुठं अजून कुठल्या नोकरीत संदर्भ द्यायचा तर भार्गवच्या ओळखीचा फायदाही होणार आहे हे तुझ्या लक्षात येणं शक्य नाही तुझी तेवढी पोच नाही शालिनी उठली आळस देत म्हणाली मला झोप आली पडते मी जेवण अंगावर आलंय बरं झालं तुम्हाला एक नवा विषय मिळाला खाद्य विचार करायला ती त्यांच्या जवळून गेली आणि आज जाऊन पडली तिला विश्रांतीची खरंच गरज होती सकाळी सहा ते दीडपर्यंत पर्यंत काम संपत नव्हतं आता पूर्वीसारखं सर्व त्याच जोमानं रेटतही नव्हतं पण सांगणार कुणाला बायकांना रिटायरमेंट नसते म्हणतात तेच तिला पटलं थकत माकत कन्हत कुथत का होईना जमेल तेवढं काम करीत राहावं लागत असतं रोजचा दिवस तसा हाच कामा नाखलेला त्याच महिन्यात कमलाकर देशपांडेंनी पुण्याला जायचा घाट घातलाच नातवाची आठवण आली हा भावनिक संदर्भ त्यांनी शालीनी पुढं ठेवला होता पुण्याला अतुलकडे आल्या आल्या त्यांनी डिरेक्टरी बघून त्यांचा फोन नंबर शोधून काढला दोनदा फोन केला तो घरी असेल असावा वाटत होतो त्यावेळेला दोन्ही वेळेस फोन घरातल्या नोकरांनी घेतला एकदा घरपे नाही साब असं ऐकलं आणि रात्री दहाच्या पुढं केला तेव्हा साब मिटिंग आहे असं उत्तर मिळालं शेवटी त्यानं नोकराला सांगितलं कमलाकर देशपांडे उनका मित्र आया बोलो असा निरोप ठेवला ते भार्गवच्या फोनची दोन दिवस वाट पाहून दमले ह्याच्या घरी अजून कोण आहे असावं त्यांना अंदाज येईना कारण गेल्या तीन चार दिवसात फोन नोकरानंच घेतलेला होता त्यांना वाटलं ही मुठ्ठी माणसं बायको मुलं गेली असतील प्रवासाला वर्ल्ड टूरवर सुद्धा ते स्वतःशीच केविलवाना हसले त्यांना वाटलं शालिनीला इतकं देवाचं वेड आहे आपण काही तिला काशी रामेश्वर सुद्धा करून आणलं नाही इतक्या दिवसात ते थोडं चुकलंच आता पावसाळा संपला की तिला निदान अष्टविनायक दर्शनाला तरी न्यायचं त्याने फोनवरच भार्गवच्या बंगल्याचा पत्ता विचारला कसं कसं यायचं ह्याचा आराखडा ऐकून घेतला आणि विचारलं तू साहेबांना सांगितलं नाहीस कुणाला त्यांना भेटायचं आहे ते अरे यार मै दोस्त होऊन का बचपन का यावर तेच मोठ्यानं हसले ज्योती म्हणाली बाबा ते खूप बिझी असावेत ते इतक्या सहजपणे भेटणं शक्य नाही कदाचित तुमचं नाव त्याचाही त्यांना विसर पडला असावा प्रत्यक्ष जाऊन भेटा म्हणजेच तुम्ही कोणते त्यांना कळून येईल पण वेळ घ्या नाहीतर तुमचे तुमची चक्कर वाया जाईल आणि मग तुम्ही नाराज व्हाल ती थोडंसं खोडसाळपणानेच हसली ते त्यांच्या लक्षात आलं पण ते त्यांनी सहज घेतलं घरात कोणी नसताना त्यांनी फोन केला तोच नोकर फोनवर होता अफधाली त्यानं सांगितलं आठ साडेआठच्या दरम्यान नऊच्या आत साहेब भेटतील तेव्हा या झालं कमलाकर देशपांडे सकाळी सहाला उठून तयारी सुरू केली कुठले कपडे घालायचे बूट घालायचे का चप्पल बॅग कुठली घ्यायची त्यांच्या मनावर दडपण आलं हे सगळं आवश्यक नसतानाही त्यांना वाटलं निदान भार्गवसारख्या माणसाला भेटायला जाताना आवश्यकच आहे निदान निदान प्रथम थोडंसं बाहेर जाऊन येतो असं सांगून ते चहा बिस्किटं घेऊन आंघोळ वगैरे करून घराबाहेर पडले बारापर्यंत आपण परत येऊ हा अंदाज ज्योतीनं विचारलं बाबा त्या तुमच्या मित्रांना भेटायला कधी जाणार आहेत असं सकाळीच जा रात्री ही अशी मंडळी पार्ट्या डिनर मिटिंगा ह्यात बिझी असतात त्यांचे दिवसभराचंच काय पंधरा दिवसांचं शेड्यूल ठरलेलं असतं ते कसे नुसे हसले आणि कबुली द्यावीत असं म्हणाले लक्षात आलं तू जे काय म्हणतेस ते फोन करून सवडीनं जाईन बोलणं वाढवत न ठेवता ते थे बाहेर पडले त्यांना आता तरी घराबाहेर पडताना भार्गव गणपुलीलाच भेटायला चाललोय असं सांगावं असं वाटलं नाही पण रस्ताभर त्यांना आज तो भेटणार त्याची भेट होणार या एका विचारानंच पुरतं भारावून टाकलेलं होतं पुण्याची सकाळची रस्त्यावरची गर्दी वाहनांची दाटी सर्व सर्व त्यांना सुसह्यच झालं अगोदर शक्य होईल तेवढं अंतर ते न गेले बसमध्ये बसल्यावर त्यांना योगायोगानं खिडकीजवळची जागा मिळाली सकाळची कोवळी उन्ह झाडांच्या शेंड्यावरून इमारतीच्या उंचीवरून हळुवारपणे खाली खाली रस्त्यावर उतरणारी त्यांना लहान मुलांसारखी निष्पाप आणि अजान वाटली एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेनं ते शाळेला निघालेली मुलं स्त्रिया पुरुष वाहनांचे अनेक प्रकार पाहत राहिले रिक्षावाल्याला त्याने ठराविक पत्ता सांगितला जिथं त्यांना उतरायचं होतं तिथून दहा मिनटं चालत गेलं की चंद्रलोक कॉलनी लागणार होती तिथं भार्गवचा नीरज विहार दिसणार होता अखेर बंगला नजरेला पडला बंगल्याभोवती अशोकाची ओळीनं झाडं सलामीलाच उभी असल्यासारखी गेटवर मधुमालती फुललेली नव्हे डवरलेली अंदाज घेत ते आत गेले पायऱ्या चढून त्याने भरांड्यात उभं राहून त्यांच्या नावाची पाटी वाचली काळ्या चौकटीतील सोनेरी अक्षर श्वास घेऊन त्यांनी बेल वाजवली श्वास रोखून ते दार कोण उघडणार आहे याचा अंदाज घेत राहिले स्वतःशी अस्फुटशी हसलेही भेटण्याची उत्सुकता सिकेला गेली होती दार भार्गवची मुलगी उघडेल का मुलगा ती कोणासारखी दिसत असतील त्याची मुलं भार्गवसारखी का वहिनींसारखी आपल्याला कळून येणारी का एकदमच निराळी ती भार्गव सारखीच बुद्धिमान असतील का अजून वेगळी एक मनाच्या काठापर्यंत आलेली उत्सुकता डोळ्यांतून ओसंडत होती ती दोन तीन मिनटं किंवा सेकंद असतील त्यांना जड गेली थोडी सुकावूनही गेली बंगल्यावरूनच त्याचं वैभव त्यांची शान याची झलक कळून आलेली होती क्षणभर कमलाकर देशपांड्यांना आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटलं दार उघडलं गेलं दारात नोकर होता निर्विकार हुकम्या गुलामच स्वतःला सावरत त्यांनी विचारलं साब है आप त्यानं चेहरा क्रसून विचारलं मै कमलाकर देशपांडे साब का दोस्त ते सौम्यपणे हसले तोही हसला दारातून बाजूला होत म्हणाला आप काही फोन आता होता है ना आओ, बैठो साहेब अभी उठे है, आते है नोकर आत निघून गेला कमलाकर देशपांडे आत प्रवेशले भार्गव आतून येईपर्यंत त्याने त्याच्या बैठकीचं निरीक्षण केलं सोफा कार्पेट छताचे दिवे जागोजाग ताज्या फुलांची रचना सगळं स्वच्छ चकाचक सुंदर आणि विलोभनीयच एखाद्या माया नगरीतच जावं तसं पावलं वाजली म्हणून त्याने हळूच वळून पाहिलं तर भार्गव बाहेर येत होता जब्बा पायजमा फिक्क्या पिवळ्या रंगाचा केस नीट चेहरा स्वच्छ डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा आणि चेहरा करारी थोडासा ताठच केस मात्र करडे पांढरे चहा साखर मिसळून बशीत ठेवावेत तसे पण त्याला शोभणारेच कमलाकर देशपांडे उठून उभे राहिले त्याने हात जोडून नमस्कार केला भार्गवनी प्रतिनमस्कार करण्याऐवजी हातानंच खून करून समोर बसायला सांगितलं कमलाकर देशपांड्यांना वाटलं अरे आपण तरी किती बावळट नमस्कार काय हात जोडून करीत बसलो याला चार पावलं होऊन मिठी मारायला हवी क्षणभर शांतता कमलाकर देशपांड्यांचं त्यांना निहाळणं आणि त्याचं ताट होत जाणं नोकर गेला तिकडे बघून ते म्हणाले अब्जाली चाय लाव बिस्कुट बी देना आवाजात साहेबी स्वर थोडासा वृक्ष आणि खरखरीतच कमलाकर देशपांड्यांची जीभ तोंडात घोळत राहिली दातात अडकलेला कण शोधत राहावा तशी त्यांना बोलताच येईना कशी काय ये सुरुवात करावी सांगता येईना ह्याचीही तयारी करायला हवी होती हे त्यांच्या लक्षात आलं ते भार्गवकडे बघून ओशाळ हसले हळूच दबक्या आवाजात म्हणाले मी कमलाकर देशपांडे आणि भार्गवला काही आठवावं स्मरण व्हावं ट्यूब पेटावी त्याची ह्या ह्या अपेक्षेनं आणि कमालीची अवघडलेली तो शांतच पेक्षा अलिप्तच थोडस खाकरून भार्गव झटकत म्हणाला काय काम आहे का भेटायचंय मला काम काम काही नाही कामासाठी भेटायचं नव्हतंच <laughs> मग इतके फोन ते कशासाठी स्वर खरखरीतच मी आपला मित्र कमलाकर देशपांडे आपण आपण वर्ष सव्वा वर्ष लातूरला होतो आपले वडील कलेक्टर होते नारायण सदाशिव पद्माकर आपले वर्गमित्र आठवलं तुम्ही सर्व परीक्षणात तिथं त्यावेळी प्रथम आला होता स्मरणाची एक एक चित्र ते त्याच्या ठेवत होते तो अक्रसत होता शेवटी चिरक्या आवाजात हात हवेत उडवून म्हणाला माझा मित्र कमलाकर देशपांडे लातूरला असतं ना शक्य नाही लोकांना माझ्याकडून काम व्हायला हवं असतं म्हणून असे बहाणे करतात मी तुमच्या किती जवळचं असं सांगतात सुईचं पडतं तेवढ्यात नोकरान ट्रेमधून चहा बिस्किटं आणली दोघांच्या मध्ये टिपोयावर ठेवली कमलाकर देशपांडे ताडकन उठले त्याने हात जोडले नमस्कार साहेब आपण मोठे आहात आपलं दर्शन घडलं येतो मी माझं तुमच्याकडे काही काम नाही कळ ते रागानं थरथरायला लागले थरथरतच ते बोलू लागले त्यांना अपमान सहन होईना मनात मावेना डोळ्यात पाणी जमू लागलं अपेक्षा गेल्या महिन्यात पेपरात फोटो पाहिला तुझ्या हातानं बक्षीस वितरण होत होतं फोटोखालची नावं वाचली इतका आनंद झाला होता अरे अरे हा तर आपला भारगाव तेव्हापासून तुला भेटण्याची तळमळ लागून राहिली होती रे बास मला मला काही नको बाबा तुझ मैत्री खातर मित्रा खातर आलो तुला पाहिलं जातो आम्ही तुझ्या दृष्टीनं सामान्य माणसं सा। तुझ्याशी ओळख आहे नातं आहे दाखवणं चुकच तुझं जग वेगळं आमचं वेगळं येतो मी तुझा उगाच वेळ घेतला सॉरी ते वळले तोच भार्गव ऑर्डर सोडावीत असं म्हणाला आता इथवर फोन करून पत्ता घर शोधत आलाच आहात तर चहा बिस्किटं घेऊन जा घेतला असता चहा बिस्किटही खाल्ली असती रे तुझ्यासाठी नव्हे माझ्यासाठी जर जर माझा वर्गमित्र भार्गव मला भेटला असता तर तोंडच कडवट पडलाय काही जाणं शक्य नाही आता तू ठरवून सर्व विसरणार असील तर मीही ते करू शकतो तुझा वर्गमित्र म्हणून अरे जरे केला असेल कदाचित अशा बोलण्याचीही तुला सवय नसावी तू वागतोस ते जग मतलबी असेल म्हणून इतर सर्वच तसं नसतं नाही त्यांनी पुन्हा हात जोडले कमलाकर देशपांडे तडक बाहेर आले पायात चपला सारल्या आणि मागे न बघता बंगल्या बाहेर पडले त्या सर्वाचं मुळीच कौतुक वाटलं नाही भार्गव मधला हरवलेला मित्र त्याचं वाईट वाटलं क्षणभर त्यांना वाटलं हा हा आपणच ठरवून आपला अपमान करून घेतला आहे वर्षभर तो काय आपल्या वर्गात बसला आपण त्याला वर्गमित्रच करून टाकला इथंच चुकलं हेच खरं बारापर्यंत ते भटकतच राहिले मुलाकडेही घरीही कुणी नव्हतं नातू शाळेला ज्योती अतुल कंपनीत संध्याकाळपर्यंत त्यांना वाटलं घरी जाऊन तरी काय करणार भटकू थोडं डोकंही चढलेलं होतं अंगातून गरम वाफा निघत होत्या कनशीला तापलीत असं वाटत होतं घरी जाऊन गोळी घेऊन झोपून जाण्याचाही विचार मनात येऊन गेला पण मोकळ्या हवेत ते फुटपाथवरून ठरवून चालत राहिले चालता चालता बरं वाटलं आता सर्व नॉर्मल होत आले असं जाणवलं मग त्यांनी त्या भागातलं एक हॉटेल गाठलं आणि पोट भरून इडली सांबार चटणी खाऊन घेतलं वरनं कॉफी घेतली खाण्यानं ताण सैल झाला पुन्हा रस्त्यावर आल्यावर त्यांना शरम वाटली स्वतःचीच त्यानं ऑफर केलेला चहा तरी उष्टवायला हवा होता बिस्किटाचं जाऊ दे असंही मनात येऊन गेलं मग त्यांनी रिक्षा केली आणि घर गाठलं मध्ये एक दिवस तसाच गेला थोडासा उदासच कमलाकर देशपांडेंनी ठरवून रेस्ट घेतली कुठेतरी जुनी क्रिकेट मॅचेस ते दिवसभर बघत राहिले लोळून घेतलं घराबाहेर पडलेच नाहीत मनात घरी परतण्याचा विचारही येऊनच गेला त्यांना आपल्यापेक्षा शालिनी शहाणी वाटली नेमका अंदाज करणारी भार्गव बदलला पण त्याला न बघता ही तर्कानं वर्तवणारी रात्री जेवताना ज्योतीने विषय काढलाच बाबा अहो त्या तुमच्या मित्राचं काय झालं भेटले का फोनवर तरी आपण अतुलची सुट्टी पाहून त्या मंडळींनाच इथं जेवायला बोलवायचं का अतुल तुसडेपणानं म्हणाला हा तुझा डाळभात खायला येतील ते तू कुजकट हसला ज्योतीला ते लागलं तिचा चेहराच उतरला ती वेळ मारून वे नेत म्हणाली नाहीतर चहाला बोलवा इडली सांबार असं काहीतरी करू बाबा ते येणारच असेल तर एखाद्या छान हॉटेलात नेऊ जेवायला ज्योतीला टेन्शन नाही आणि त्यांनाही मोकळं घरी बंधनं पडतात ते तुमचे मित्र इतक्या दिवसांनी भेटत तर तो अपेक्षेने त्यांच्याकडे बघू लागला पानातला भात त्यातून बोटं फिरवत फिरवत ते म्हणाले अगोदर भेटू तर दे मग ठरवू जेवायला काय कधीही बोलावता येईल ते खोटं खोट्ट हसले पानात कालवलेला भात संपवताना त्यांचं मन अजूनच अस्थिर व बेचैन झालं माणसं ठरवून बदलतात का परिस्थितीमुळे ते बदलून जातात त्यांच्याही नकळत त्यांना कळेना पण भार्गव त्यांना नॉर्मल वाटला नाही चार चौघासारख्या मनात काहीतरी खोल तळाशी एखादं दुःख पडून राहावं त्याचा सल बोलण्यातून जाणवत होता ते काय होतं काय असावं त्यांना तर्काने शोधता येईना ते हसलेच तीस वर्षानंतर भेटणाऱ्या वर्गमित्राची मानसिकता तेही भार्गवसारख्या थोड्याशा सुब्बतेत जीवन घालवल्या बुद्धिमान हुशार माणसाची त्याची त्यांना कल्पना येईना क्षणभर वाटून गेलं आपण त्याला भेटण्याचा उगाच अटापिटा केला खरं तर तशी काही गरज नव्हतीच पण माणसाचं मन ते कधी काय ठरवेल कशानं झपाटून जाईल कशाचा शोध घेत बसेल माहीत नसतं नारायण आणि सदाशिवला आपण भार्गवसंबंधी बोललो तेव्हा ते थंड होते थंडपणेच म्हणाले होते तो भार्गव तेव्हाच दहाव्या बाराव्या वर्षी गर्विष्ठ आता तर बडा माणूस झालाय तो काय ओळख देणार शक्यच नाही ते हसले होते आता भार्गव पुन्हा जाण्यात गंमत नव्हती मनात एक दोन दिवसात घरी परतण्याचा विचार होता मन पराभूत झालेलं होतं अपेक्षेचा भंग झाला होता दुसऱ्या दिवशी अब्दालीचा फोन कमलाकर देशपांडे हे त्यानं विचारलं हा जी मी अब्दाली बोल रहा हूं। ने आपको रात सामने बजे खाना खाने बुलाया आहे गाडी भेज रहे आहे त्यानं फोन ठेवून दिला कमलाकर देशपांड्याना तर हर्ष वायू झाला नापास झालं कळता कळता मिरिटमध्ये नंबर येऊन जावा तसंच सर्व घडलं होतं त्यांच्यासाठी फोन होता, होता भार्गवचा त्यांच्या मनात आलं म्हणजे त्यांना आपल्याला ओळखलं होतं तर पठ्ठ्यानं तसं भासवलं नाही बदमाश आता भेटशील तेव्हा कडकडून मिठी मारणार आहे आहेस कुठं तो तुझा नोकर बघतच राहील हा इतका फाटका माणूस आपल्या साहेबाचा मित्र दोस्त ते डोळ्यांतून पाणी वाहेपर्यंत हसत राहिले हसण्यानं थकवून गेले मनाच्या उभारीला शरीराचा साथ देत नाही पूर्वीसारखं हे लक्षात आलं क्षणात मनात झर झर काय काय येऊन गेलं रात्री टेबलापाशी जेवायला बसल्यावर त्यांनी उत्साहानं सांगितलं मी जेवणार नाही भार्गव गाडी पाठवितोय मला न्यायला त्याचा तसा दुपारी फोन होता ते हवेत तरंगत होते त्याने ज्योतीनं केलेलं टोमॅटो सार वाडगा भरून घेतलं आणि ते सार तब्येतीनं पित राहिले मुलांनाही आनंद झाला आहे हेच त्यांच्या लक्षात आलं ते आत्मीयतेनं गाडीच्या हॉर्नची वाट बघू लागले ज्योती आणि अतुललाही वाटून गेलं होतं त्या क्षणी ह्या माणसाने सांगितल्याप्रमाणे गाडी पाठवून द्यावी नाहीतर बाबांचा विरस होईल किमान ह्यांना जेवायला बोलवण्याचा बेत तरी त्यांनी बदलू नये या अशा माणसांचं सा काही सांगता येत नाही म्हणजे मनात असलं तरी अर्जंट काही काम निघालं गावालाच निघून गेले तर अतुलनं जेवण होतंच त्यांना म्हटलं बाबा त्यांनी गाडी कशाला पाठवायला हवी नको म्हणायचं होतं तुम्ही मी नसतं का सोडलं तुम्हाला त्यांच्याकडे सातपर्यंत मी येतोच ना घरी तो एका अपेक्षेने त्यांच्याकडे बघत राहिला ते खुशीत होते शिळवर त्यांच्या काळातल्या चित्रपटाचं गाणं गुणगुणत होते मागे हात बांधून घरात बैठकीतच फेऱ्या मारत होते त्यांचा एक कान खाली येऊन थांबणाऱ्या गाडीकडे आहे हे त्यानंही हेरलं एखाद्या लहान मुलाची निरागस्ता त्यांच्या चेहऱ्यावर अतुलला दिसली त्यालाही वाटून गेलं आत्ता असे मित्र भेटणं कठीण प्रत्येकजण अगोदर स्वतःसाठी जगण्याची धडपड करीत असतो त्यानंतर आपल्या कुटुंबासाठी मगच बाकी सारं भाऊ बहिणी आणि इतर स्नेही खाली गाडीचा हॉर्न वाजला तसे ते अतुलकडे बघून हसले आणि आत कामात असल्या ज्योतीला म्हणाले आवाज अगदी वरच्या पट्टीत नेऊन येतो ग मी माझ्याकडे दुसरी चावी आहे लॅचकीची आणि ते मग भराभरा पायऱ्या उतरत राहिले भार्गवकडे आज एक नवाच अनुभव घ्यायला गाडीत समोर भार्गव आणि मागे ते बस दोघंच त्यांना गाडी रिकामी रिकामी वाटली पुन्हा त्यांचं बाहेर बघणं सुरू रस्त्यावरची झगझगीत दुकानं हॉटेल माणसं आणि त्यांचे पोशाख घरी उशिरानं परतणाऱ्या हातगाड्या प्रत्येकजण आपल्यात मग्न भोवती जिवंत फिरतं विश्व असून आपण त्याचा एक भाग असूनही अलिप्तच संवाद नाही प्रत्येकजण तसा घाईत पण स्वतःच्या ते, ते सर्व बघून हसले आज ते पार बंगल्यापर्यंत पोहोचले थेट त्याच्या फाटकातून गाडी आत नेली आत थांबली ड्रायव्हरनं त्यांना दार उघडलं ते खाली उतरले एक एक पायरी चढून आले भार्गव आपल्याला बोलावेल आणि आपण पुन्हा इथं या जन्मात तरी येऊ असं त्यांना कालपर्यंत वाटलं नव्हतं त्यात अजून एखादा दिवस मध्ये घेतला असता फोन करायला तर ते लातूरला परतणारेही होते पण योग तसे नव्हते योग भेटीचे होते आत्मा आनंद झाला समोर हसत होता त्यानं नमस्कार केला त्यांना बसण्याची हातानं खून करीत म्हणाला साप पाणी रे कायंगे कमलाकर देशपांडे पुन्हा अस्वस्थ आज हा आपल्याशी कसा वागेल ह्याचंच टेन्शन की ह्यानं सूडबुद्धीनं तर बोलावलं नाही आपल्याला असा विचार मनात येताच त्यांना घाम सुटला माणसाचा त्याच्या मनाचा काही विश्वास देता येत नाही कुणालाच कधीही त्यांना तीव्रतेनं वाटून गेलं आपण येणार हे त्याला माहीत होतं तर ह्यानं अंघोळ वगैरे करून तयार असू नये आपण यावं आणि ह्यानं तयार नसावं त्यानं खटकलंच तेवढ्यात भार्गव आंघोळ वगैरे करून आला त्यामुळे फ्रेश आणि टवटवीत वाटला विशेषत तानविरहित त्यानं अब्दालीला सांगितलं खाना टेबल पे रखो आणि तुम जाओ हा साव हा साव करीत कमरेत वाकून नोकर हळूहळू मागे सरकला आणि गेला भार्गव म्हणाला तू घेतोस का नाही माहीत नाही मी थोडं सॉफ्ट ड्रिंक घेतलं तर चालेल ना कमलाकर देशपांडे म्हणाले चालेल ना पण मी घेत नाही म्हणजे कधी घेतली नाही आमचं गाव ते केवढं ओळखणारे हजार जण बोभाटा होतो अशा गोष्टींचा खरं तर अजूनमधून चाकायला हरकत नाही पण नको वाटतं तू घे भार्गवनी ग्लास आणला बर्फ ड्रिंक्स करून घेतलं त्यांना म्हणाला लाईट देतो घेणार तो सुचकपणे हसला अतिर्थापुरतं पण जेवण साधा आहे ना मी नॉनव्हेज खात नाही तसं जेवण असेल तर मी तुला सोबत देतो तू जेव घाबरू नको जेवण साधं आहे वरण भात भाजी पोळी लोणचं चटणी भार्गवनं अगदी थोडं ड्रिंक्स घालून त्यांना ग्लास तयार करून दिला त्याने ठरवलं हेच पुरवून पुरवून घ्यायचं हा कितीही घेऊ भार्गवनं दोन चार घोट घेताच म्हटलं त्या दिवशी माझं थोडं चुकलंच तू खरंच मला ओळखलं नव्हतंस का नाटक केलंस त्याने विचारलं अगोदर नव्हतं खरंच नव्हतं पण वाटून गेलं होतं हा वारंवार फोन करून भेटायचं म्हणतोय तेव्हा तेव्हा ह्याचं खरंच आपल्याकडून काहीतरी काम करून घेण्याचा मानस असावा हा अनुभव मला नवीन नाही म्हणून थोडंसं तो ग्लासला तळव्याने कुरवाळत हसला त्या दिवशीपेक्षा तो बराच मोकळा वाटला बोलत तर मोकळेपणाने होता हे त्यांच्या लक्षात आलं कमलाकर देशपांडे म्हणाले तुझे आम्ही मित्र आहोत हे सांगताना मला आमचाच अभिमान वाटतो रे तुझ्याशी असंही काही जण वागून गेले असतील नाही म्हणत नाही मी पण सर्वांना सारखं तुलू नये फार वाईट वाटलं मला फणफणून आलं रे बारापर्यंत भटकत राहिलो मी रस्त्यावर वाटलं एका वर्षाच्या सहवासात मी कुठल्या हक्कानं तुला मित्र बनवला सांग ना तू का आमच्या अळीत राहत होतास का आमच्याबरोबर गोठ्या खेळलास का सूर पारंब्या का दंगामस्ती केलीस अभ्यासासाठी तू कितीतरी पुढंच आमच्या आमचंच भाग्य की तुझ्या वडिलांची वर्षासाठी तरी त्या गावी बदली झाली होती भार्गवनं ग्लासातलं ड्रिंक संपवलं पुन्हा तयार केलं आणि त्या चमकदा ग्लासातल्या द्रव्याकडे बघत तो म्हणाला एक सांगू तुझाच काय कुणाचाही विश्वास बसणार नाही पण पण शाळेत घातल्यापासून मला सतत सांगत आले घरचे आई वडील रे तू तू हुशार आहेस तू बुद्धिमान आहेस तू तू इतरांपेक्षा वेगळा आहेस तू बुद्धिमान आहेस तुला वेगळंच बनायचं इतरांपेक्षा म्हणजे म्हणजे तुम्हा मित्रांपेक्षा तिथंच नाही इतर गावी आम्ही होतो तिथंही हेच हाच उपदेश अभ्यास 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 वर्गात कायम पहिला येणं शाळेत पहिला राज्यात पहिला येणं हीच नशा ही झिंग वाटायचं रे तुम्हा मुलांसारखं कबड्डी खेळावी पोहायला शिकावं फुटबॉल खेळावं मित्रांत मिसळावं प्रत्येकात जे चांगलं आहे ते पहावं पण नाही जमलं नाही जमलं वडील असे हाय पोजिशनवर फटकून वागण्यातच आयुष्य गेलं तेव्हा त्यांचं आणि आता माझं तो खेदानं हसला एक सुन्न छटा त्या हसण्यात होती ती त्यांना जाणवली कमलाकर देशपांडे म्हणाले जाऊ दे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं तुझं माझ्यासारखं नाही माझं तुझ्यासारखं नाही असतं असं तुला ते वर्गातले सदाशिव नारायण पद्माकर आठवतात का तो थोडासा थोराड परशुराम तो पद्माकर बुटका काळा थोडे दात पुढे असलेला सारखी जोक सांगणारा टाळ्या देत बोलणारा भिव्या जवळ अनंत विचार करून भार्गव म्हणाला तो पहिलाच बाकावर बसणारा जाड्या अंग घुसळत हसणारा तो हो तोच रे तोच चार वर्षांपूर्वी कॅन्सरनं गेला आमच्या ग्रुपमधला पहिला गडी आम्ही गमावला खेळात गडी आपण गमावतो पण परत खेळ सुरू केला की त्याचा सहभाग होतो इथं तसं नाही गेला तो गेला कायमचाच आऊट त्याच्या घरावरून जावत नाही बघ मुलगी लग्नाला आलेली मुलगा बीकॉम झाला आहे पिकत आलेलं फळ गळून पडलं बघवत नाही त्याच्या बायकोकडे काय आणि किती मदत करणार रे आभाळच फाटलं भार्गव म्हणाला घेऊन ये कधी कुठं चिकटवून देता आलं तर बघू पण प्रामाणिक हवा नाहीतर आपलीच बदनामी तू सुच हसला नाही रे तशातला नाही सुशांत जन्मापासून बघतोय ना मी भार्गव पद्माकर साठी तू इतकं काम केलंस तर मी तुझ्या पायावर त्याच्याकडून लोटांगण घालीन नुसती तळमळ वाटून उपयोग नाही रे हाती थोडी सत्ता हवी भार्गवनं बोलणं तिथंच सोडून त्याला आत नेलं खाद्यपदार्थावरची झाकणं त्यानं काढली वापाळलेलं अन्न होतं भात वरण भरली भेंडी चटणी पापड सॅलॅड पोळ्या त्यांच्यापुढं डिश ठेवत तो म्हणाला मी आज निवांत आहे म्हणून तुला बोलावलं पुन्हा असा कधी केव्हा निवांत असेल माहीत नाही मला वेळ हो न हो तू येत जा भेटत जा कधी फोनवर कधी येऊनही तुला जमेल तसं शक्य होईल तेव्हा त्यानं डिशमध्ये वाढून घेतलंही त्यांनाही थोडं वाढलं म्हणाला मला आग्रह येत नाही तुला जे हवं ते वाढून घे मी हा असा नावाला एकटा जेवत असतो कधी जेवतो कधी नाही कित्येकदा बाहेर जेवण होतं माझं हा हा अब्दाली बघ कसा सुगरणीसारखा स्वयंपाक करतो त्याला सगळं येतं व्हेज नॉन व्हेज आवडच आहे त्याला त्याच्या बायकोला किती सुखाचं नाही सुखाचं आहेस कुठं तापाचं मन ज्यांना स्वयंपाक येतो ना त्यांच्या बायकोचे हाल असतात कंटाळा करून चालत नाही तंगळमंगळ शक्य नसते तुला माहीत नाही मलाही सगळा स्वयंपाक येतो पूर्णावरणाचाही कुलाचार असला की बायकोला मदत करतो मी स्वयंपाकात तळण दळतो बुंदी पाडतो लाडू वळतो तू तू येच वेळ काढून कटाची आमटी पुरणाची पोळी आळूची भाजी खाऊनच जा काय भार्गवने विचारलं इथं पुण्यात असतोस तू केव्हापासून आणि कुठं राहतोस माझी मुलगी आणि सून असतात पर्वतीच्या पायथ्याशी योगेश अपार्टमेंटमध्ये मी लातूरला असतो शालिनी माझी बायको छोटी जयराम आणि कीर्ती मोठी मुलगी औरंगाबादला दिली आहे तिला मुलगा मुलगी आहेत कोलनूरकरांकडे छान चाललं आहे लातूरला घर आहे बंगला नाही सगळं सोयी सुईने आहे फ्लॉट घेतला दहा वर्षांनी घर बांधलं अगोदर तीन खोल्या नंतर तीन वर्षांनी दोन अंगण आहे गच्ची आहे नळ लाईट इतक्या सोयी म्हणजे तरी आम्हाला चंगळच रे विहिरीचं पाणी काढून खांद्यावरून घागरी वाहून बालपण आप घालवलं आम्ही आठ भावंड चार भाऊ चार बहिणी वडील तसे जाऊ दे तू काय म्हणतोस म्हणजे तुझी बायका मुलं रे कुठं आहेत मुंबई बेंगलोर का दिल्लीला किती मुलं मुली माझी आई म्हणायची गरिबाचं धन म्हणजे तिची मुलं असतात कोणी बाई तुझ्या अंगावर किती तोळं सोनं आहे विचारत नाही विचारते तुला बायकं मुलं किती ती कितीही चालतात ते ऊशाळवनं हसले भार्गव गंभीर झाला त्याच्या चेहऱ्यावरचा रुबाव वितळून गेला खाली पानातला अन्न तो चिवडत राहिला ते कमलाकर देशपांडेंच्या लक्षात आलंच नाही आपली गरिबी आपली असहायता आपलं पण तेही भार्गव पुढे मांडत होते हा मी असा असूनही तुझा मित्रच आहे असंही धीटपणे दाखवत होते त्यांच्या मनात आलं माणसानं आपले दुर्गुण झाकावेत पण आपल्या परिस्थितीवर कधी पांघरून घालणे वरण भात ओरफून खाताना त्यांनी विचारलं बाकी तुझी मुलं ती तुझ्यासारखीच हुशार असणार म्हणा त्यात वाद नाही खरंच ना भार्गव आणि काय शिकतात ती कुठं आहे तुझं कुटुंब म्हणजे वहिनी मुलं रे भार्गवनी ग्लासात ओतलेलं पाणी संपवलं आणि स्थिरपणे म्हणाला मी लग्नच केलं नाही आणि तो गप्पच झाला तोंडात घातलेला घास कमलाकर देशपांड्यांना गिरता येईना तो घास घशाला टोचत गेला त्याने अचानक विचारलं काय लग्नच केलं नाहीस काय रे बाबा का तुला कुणी तुझ्या तोला भेटलीच नाही माहीत नाही केव्हा कधी कुठं थांबून लग्न करावं हेच कळलं कर नाही सतत पुस्तक अभ्यास परीक्षा निकाल तोही हवा तसा मग पुढे अजून एक पायरी अजून एक दिशा नवी झिंग नवी नशा बस, नकोच वाटलं लग्न करणं संसार मांडणं मुलं होऊ देणं हे आपल्याला जमणार नाही ना नाहीच असं वाटलं कित्येक वर्ष लग्नाचा विषय आईबाबांनी काढला की भडकायचो त्यांचाही नाही इराजच झाला पुढं पुढं ते मग माझ्या लग्नासंबंधी बोले नाशेच झाले मग घरी जायला बरं वाटत गेलं मलाच त्यांचं माहीत नाही पण पण कोरडेपणा येत गेला भेटण्यात नात्यानं ताटरून टाकणारा तो विचार करत बोलत राहिला ताटात हात आपटत कमलाकर देशपांडे म्हणाले तू भ्यालास भ्यालासच लग्नाला लग्नानं कराव्या लागणाऱ्या तडजोडीला एकीकडे तुला यश मिळत होतं आणि दुसरीकडे न्यूनगंड निर्माण झाला रे अरे वेड्या करून तर बघायचं लग्न काय टिकलं असतं मोडलं असतं पण हिंमत तरी करायची नाही केली हिंमत मी माझी पुस्तकं माझं वाचन लेखन ते सर्व हे सर्व मान्य आहे पण खरं सांगू पुरुषाच्या जीवनात स्त्री आल्याशिवाय आणि स्त्रीच्या जीवनात पुरुष आल्याशिवाय माणसाच्या जगण्याचं जीवनाचं अनुभवाचं वर्तुळ पूर्णच होऊ शकत नाही रे हे माझ्यासारख्या सामान्याचे बोल आहेत मित्रा माझे पाय जमिनीवरच आहेत भार्गवनं विचारलं तू सुखी आहेस लग्नानं माहीत नाही पण तुम्ही एकटे असताना आठवत जातं की तुम्हाला तुमची स्त्री हमखासपणे एका नंतर आपण आपल्या स्त्रीच्या जवळच असतो उघडपणे असतो रे सर्वार्थानं तिला तुमचे गुण माहीत असतात तसे तसे दोषही शालिनी माझी घरी वाट बघते हा विचार दिलासा देतो जगण्याची उमेद देते तुम्ही हरता पराभूत झाला तरीही आपलं कुणीतरी उरतच त्यावर भार्गव हसला परदेशात असताना होती मला एक मैत्रीण पण तिला भारतात यायचं नव्हतं आणि मला तिथं राहायचं नव्हतं सर्व ठरवून सोडून आलो कशासाठी कशाच्या ओढीनं माहीत नाही आपण इतकं जगून काय मिळवलं ते आपणच ठरवायचं असतं सासत म्हणाला दोघांनी हात धुतले सुपारी तोंडात टाकली आणि दोघं बोलत बैठकीत येऊन बसले मध्येच उठून जाऊन भारगवणं त्या मैत्रिणीचा फोटो आणून दाखवला त्या फोटोत ती तिच्या गळ्याभोवती हातांचा हार घालून हसत होती तोही त्यांना तृप्त वाटला निदान त्या दोघांच्या फोटोत तरी त्याच्याकडे फोटो देताना त्यांना वाटलं ह्याला स्त्री सुख मिळालं असेल त्या सुखाची ह्यानं चव चाखली असणार ह्याच्याकडे स्त्रिया आपणहून ओढल्या जात असणार हेही वास्तव आहे पण ह्यात समाधान नाही शाश्वती नाही कशाचीच सहवासाची का प्रेमाची भारगवनं उठून टीव्ही लावला बातम्या सुरू झाल्या क्षणात तो त्या बातम्या बघण्यात बुडूनही गेला आपले शेजारी कमलाकर आपला मित्र आहे ह्याचाही त्याला विसर पडला तो त्याच्या विचारासह भावनासह त्याच्या विश्वात बुडूनही गेला हे त्याच्यापेक्षा त्यांना जाणवलं चुळबुळ सुरू झाली ती त्यांची कसा निरोप घ्यावा कसा आता इथून निष्ठावं कळत नव्हतं मधूनच घड्याळ्याकडे लक्ष जात होतं साडे दहा वाजून गेले होते हा जातानाही गाडीनं सोडायला सांगेल का नाही माहीत नव्हतं तसं विचारणंही प्रशस्त वाटेना इथून कुठंवर गेलं की रिक्षा मिळेल त्याचाही अंदाज येईना मुलं घरी वाट पाहत असतील हे लक्षात येताच ते, ते सोप्यातून उठले उभे राहिले त्याने हात पुढं केला निरोपासाठी भार्गव म्हणाला निघतोस कसा जाशील ड्रायव्हर झोपला का बघू तो सोडेल तुला अरे नको जाईन मी चालत जेवण अंमल जादाच झालंय पाय मोकळे करून रिक्षा करेन मुलं वाट बघत असतील इथं त्यांच्याकडे आलं की त्यांच्या वेळा पाळाव्या लागतात नोकरीमुळं दोघं दिवसभर घराबाहेर असतात ते ठरवून हसले दोघात मगा निर्माण झालेला ताण जावा म्हणून भार्गवनं विचारलं इथं किती दिवस आहेस मी उद्या रात्री दिल्लीला जातोय चार दिवसांनी येईन नंतर आलास की ये किंवा सहकुटुंब ये आपण बाहेरच कुठंतरी मस्त जेऊ सगळ्यांची ओळख होईल भार्गव पहिल्या भेटी जिडकारणारा तूच का बाबा मी मनात ठेवलं नाही पण त्या दिवशी खरंच फार वाईट वाटलं रे आता स्वच्छ आहे मी उद्याच निघतोय लातूरला पुढच्या वेळी शालिनीलाही घेऊन येईन ते हसले दाराशी फाटकात ड्रायव्हर उभा होता डोळे झोपेनं तारवटलेले चलो साब म्हणाला भार्गव त्याच्या साहेबी स्वरात म्हणाला इनको छोडके आह तो आतवळला त्याला त्याच्या पोझिशनची हुबाबाची जाण आली त्याचा नेहमीचा मुखवटा त्यानं सहजपणे धारण केला क्षणात त्याचं रूप पालटलं ते त्यानं तीव्रपणे जाणवलं थांबणं नाही तळमळणं नाही हळवं होणं नाही कोरडेपणानं निरोप घेणं ते स्वतःशीच हसले रस्त्यात त्यांच्या मनात आलं बरं झालं त्यांची भेट झाली ते आपण ह्याला आरसा मानत होतो आपल्या आदर्शाचा पण त्यात त्याचंही खोटंच प्रतिबिंब पडलेलं पाहिलं आणि आणि लाज वाटली आपली आपल्यालाच तो आरसा त्याने हातातून जमिनीवर टाकला स्वतःहून ठरवूनच आणि ते स्वतःशीच हसले हसले खोटे आरसे बाळगण्यापेक्षा आपण आपल्याच वाटेनं निघून गेलेलं चांगलं कुठंतरी मग आपल्याला आपल्यातच आपलं खरं प्रतिबिंब दिसेल ते स्वतःचीच समाधाना हसले भार्गवचं वैभव त्याची हुशारी त्याचा रुबाब शान त्यानं बेगडी तकलादू हसला शेना मेनाचा चित्रफलासारखा वरुण सुंदर चकचकीत मोहक पण आत आत पोकळ सकाळी त्यांनी जेवण केलं त्यांचं घर स्वयंपाक अब्दाली याविषयी रसभरीत वर्णन करून मुलांना थोड्या वेळात सांगितलं पण तो कुठं जगताना कमी पडला कुठं हरला हे मात्र सांगितलं नाही तो वर करणे असामान्य असूनही त्यांना त्यांच्यापेक्षाही सामान्य भासला अगदीच नगन्य त्याच्या एकटेपणासह शालिनीलाही त्यांनी त्याची भेट तिथलं जेवण त्यांची मैत्रिता स्मरून गाडी पाठवणं सर्व सर्व सांगितलं आपण अतुलकडे गेलो की त्यांच्याकडे जाऊ असं आश्वासनही दिलं हे सर्व घरातल्यांसाठी करणं त्यांना आवश्यक भासलं मध्ये त्या सर्वच गोष्टींवर पडदा पडला दोन महिन्यांनी कमलाकर देशपांडे मुलाकडे गेले सहजच चक्कर टाकावी म्हणून त्या खेपेस भार्गवची भेट घ्यायचीच असा मनाचा आग्रह नव्हता अतुलनं सांगितलं बाबा ते तुमचे मित्र भार्गव गणपुले काय त्याचा फोन बिन होता की काय त्यांनी सहजपणे विचारलं ते दिल्लीला गेले महिन्यांभरापूर्वीच त्यांचा फोन होता आलात तर तो येऊन भेटून जासा कमलाकर देशपांडे गप्प बसले सुनीलला आणि मुलाला हे आश्चर्य वाटलं पण कुणी काही बोललं नाही पण त्यांच्या मनात आलं त्याला काय भेटायचं त्याच्यापेक्षा मीच मोठा यातनांतुर मार्ग काढीत जीवन जगणारा प्रसंगांना टक्कर देणारा ते स्वतःशीच हसले आणि शांत झाले मुलांना त्यांच्या हसण्यामागचा अर्थ कळला नाही बाबा इतके शांत कसे हे पण कळून आलं नाही पण एक त्यांना जाणवलं मागच्या खेपेस त्यांना भेटण्यासाठी तडपडणारे बाबा हेच का काय झालं हे आता इतके निरीच्छ का झाले कशामुळे त्या दिवशी जेवायला गेलेले बाबा पुन्हा त्यांच्याकडे जाण्याविषयी भेटीविषयी का अतुर नाहीत प्रश्नांचा पाचोळा उडत होता तो सर्वांना जाणवत होता पण कमलाकर देशपांडे स्वस्थ होते स्वतःवर खुश होते निदान तेव्हा तरी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद